राहुल कुलकर्णी आपल्याला सातत्यानं इस्रायलमधनं या युद्धासंदर्भातले अपडेट्स पोहोचवतच राहतील. यानंतर महाराष्ट्रातल्या बातम्यांचा पुन्हा एकदा आपण आढावा घेऊया. बातमी कोल्हापूरमधनं आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या सर्व साखर कारखान्यांवर आत्मक्लेश पदयात्रा काढली जाणार आहे. त्याची सुरुवात शिरोळ तालुक्यामधल्या दत्त कारखान्यापासून होणार आहे. 22 दिवस आणि 522 किलोमीटर चालणारी ही पदयात्रा असेल. राजू शेट्टी या पदयात्रेत स्वतः सहभागी होतात. तसंच स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 22वी ऊस परिषद सुद्धा याच दरम्यान पार पडेल. विजय केसरकर माहिती देतात. विजय, कशा पद्धतीनं यात्रेला सुरुवात झाली आहे आणि कोणत्या मागण्यांसाठी कोणत्या कारणांसाठी यात्रेचं नियोजन आहे? स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची 22 दिवसांची पदयात्रा, 522 किलोमीटर ही पदयात्रा असणार आहे आणि 22वी ऊस परिषद ही 7 नोव्हेंबर रोजी जयसिंगपूरमध्ये होणार आहे. आता शिरोळच्या दत्त कारखान्यापासून या पदयात्रेला सुरुवात झालेली आहे. शेकडो शेतकरी या पदयात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत. गेल्या वर्षीचा जो 400 रुपये शेतकऱ्यांना मिळणं अपेक्षित आहे ते अजूनही कारखान्यांनी दिलेलं नाही आणि ते तातडीनं मिळावं याच्यासाठीची ही पदयात्रा आहे, ती काढण्यात आलेली आहे. फुलांचा वर्षाव आहे तो राजू शेट्टी यांच्यावर केलेला आहे, कारण इथून पुढे 22 दिवस राजू शेट्टी यांची ही आत्मक्लेश पदयात्रा आहे ती असणार आहे. स्वतः हातात ढोल घेऊन या ठिकाणाहून राजू शेट्टी हे पदयात्रेला निघालेले आहेत. प्रत्येक सांगली आणि कोल्हापूर अशा दोन्ही जिल्ह्यांमधील साखर कारखान्यांवर हे सगळे जाणार आहेत. तुम्ही आता इथून पुढचा प्रवास कसा असणार आहे? आज इथून सुरुवात झालेली आहे. शिरोळनंतर नरसिंहवाडी, कुरुंदवाड, मजरेवाडी, आकिवाट, गुरुदत्त कारखाना आणि त्यानंतर आजचा मुक्काम हा हेरवाडमध्ये होणार आहे. 27 किलोमीटरचा एकूण पदयात्रा आजची आहे. एकूण 22 दिवस 522 दिवस तुम्ही चालणार आहात? हो, एकूण 22 दिवसामध्ये 522 किलोमीटर मी चालणार आहे. 37 कारखान्यांच्या दारामध्ये जाणार आहे असा ढोल वाजवणार आहे आणि हे 400 रुपये परत द्या असं सांगणार आहे आणि 22व्या दिवशी जयसिंगपूरला पोहोचणार आणि 22वी ऊस परिषद घेणार आणि त्या ठिकाणी पुढच्या आंदोलनाची घोषणा करणार. म्हणजे हे ढोल वाजवून तुम्ही कारखानदारांना जागे करणार आहात? हो, जागे करणार आहे आणि त्यांना एक लेखी निवेदन देणार आहे की दसऱ्यापूर्वी तुम्ही हे 400 रुपये द्या अथवा 7 नोव्हेंबरला जेव्हा आम्ही जयसिंगपूरला पोहोचू त्यावेळी पुढच्या आंदोलनाची घोषणा तर करू, पण एकही कारखाना सुरू होणार नाही. आधी मागचा हिशोब पूर्ण करा तरच पुढचा ऊस पुरवू अशी आमची आत्ता भूमिका आहे. बच्चू कडू यांनी दिलेला आसूड नेमका कुणावर उगारणार आहात तुम्ही कारखान्यांदार? अर्थातच प्रस्थापित राजकारणी, मग ते केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल आणि कारखानदार असेल, यांच्यावर उघडण्यासाठीच माझे अगदी घनिष्ठ मित्र असणारे बच्चू कडू यांनी मला आसूड दिलाय, त्या आसूडचा पुरेपूर वापर करेन. तर आपण ज्ञानदा बघितलं की बच्चू कडू यांनी जो आसूड दिलेला आहे त्या आसूडचा पुरेपूर वापर हा प्रस्थापितांच्यावर केला जाईल असं देखील या ठिकाणी राजू शेट्टी यांनी म्हटलेलं आहे. ज्ञानदा विजय, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. तर राजू शेट्टींची पदयात्रा सुरू झालेली आहे 22 दिवसांची. 522 किलोमीटरची ही पदयात्रा असेल साखर कारखानदारांच्या विरोधामध्ये आणि बच्चू कडूंनी सुद्धा त्यांच्या पदयात्रेला पाठिंबा दिलेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.